नमस्कार मित्रांनो मी अमोल अंतरकर द विनर स्टडी सेंटरच्या या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा आता जस्ट कालच्या आणि परवा दिवशी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी जी जिल्हा परिषद पर जी तुमची भरती आहे त्याच्या जाहिराती बघा दोन दिवसापासून त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आता मी तुम्हाला जाहिरातीबद्दल काही बोलणार नाही आहे कारण की ऑलरेडी तुम्हाला त्या वेगवेगळ्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ओके okay. किंवा त्या झेडपीचे पूर्णपणे एकूण जे पदं आहेत त्या पदाबद्दल तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर माहिती आहेच एक पहिला भाग लक्षात ठेवतो जवळजवळ त्या ठिकाणी अठरा ते, ते एकोणीस पद तुम्हाला त्या पूर्णपणे त्या बॅच तिथं त्या जिल्हा परिषद भरतीमध्ये पाहायला मिळतील पहिला भाग लक्षात ठेवतो बघा आपण जर प्रत्येक पदाचा जर विचार केला मी स्पेशली ज्या विषयावरती तुम्हाला बोलणार आहे तो आजचा माझा विषय त्या ठिकाणी फक्त जीएसबद्दल तुम्हाला बोलणार आहे मी होतोय काय बघा जर तुम्ही प्रत्येक जर पदाचा विचार केला त्यामध्ये तुम्हाला जीएस हा सब्जेक्ट आहे म्हणजे आहे हां मग काही पदांसाठी त्याचे प्रश्न पंधरा असतील काही पदांसाठी वीस असतील काही पदांसाठी पंचवीस असतील परंतु एक माझा मुद्दा लक्षात ठेवचवला बघा मी माझ्या प्रत्येक बॅचमध्ये विद्यार्थ्यांना सांगतो आहे ठिकाणी आपण जे पूर्वी जो अभ्यास केला तो जी एस थोडंसं वेगळं आहे मित्रांनो ह्या टी सी एस पॅटर्नमध्ये तुम्हाला ज्या जी एसची जी लेवल आहे ती लेवल त्या ठिकाणी वेगळी आहे जर तुम्ही आत्ता बघितलं बघा जे सध्याला आपले जे वनरक्षकचे पेपर सुरू आहेत त्या आपण जर पेपरचा जर विचार केला तर आपण कधीही न बघितलेले प्रश्न तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतात कारण की होतोय काय आतापर्यंत आपण काय केलं बघा फक्त जे जीएसचा जी अभ्यास जो केलेला आहे जो वेगवेगळ्या माध्यमातून जो तुम्ही यापूर्वी केला होता तो परंतु या टी सी एस पॅटर्नमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा तुम्हाला भर जो आहे तो लक्षात ठेवायचा हिस्ट्रीवरती आणि ज्योग्राफीवरती आहे अजून मी तुम्ही क्वेश्चन पेपर जे ज्या मुलांनी पेपर दिले बघा त्यांना तुम्ही विचारून घ्या एक तर प्रश्न तुमचे प्राचीन इतिहासावरती आहेत एक तर काही प्रश्न बघा मिडावलवरती आहेत किंवा सरळ सरळ भूगोलवरती प्रश्न आहेत मग आता या अनुषंगाने बघा तसं आपलं मागच्या एक पाच ते सहा महिन्यापासून जे काही आपलं ॲप्लिकेशन आहे बघा द विनर स्टडी सेंटर या ॲप्लिकेशनवरती स्पेशल जी एस बॅचेस सुरू आहेत जवळजवळ आतापर्यंत तीन बॅचेस त्या ठिकाणी पूर्णपणे कम्प्लीट केलेल्या आहेत आता ज्या बॅचबद्दल तुम्हाला बोलतोय फक्त या ठिकाणी मी रेकॉर्डेड बॅच विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देणार आहे कारण की आता आहे का बघा एक तर पेपर जवळ आहे तुमचे आणि या पेपरच्या टायमिंगमध्ये आपल्या लाईव्ह क्लास त्या ठिकाणी तुम्हाल तुम्हाला जास्त पॉसिबल होणार नाही आहे त्यामुळे आपण काय केलं बघा स्पेशल रेकॉर्डेड जी बॅच आहे ती बॅच त्या ठिकाणी तुम्हाला मी अवेलेबल करून देतोय आता पहिला मुद्दा या बॅचमध्ये नेमकं तुम्हाला काय काय भेटणार आहे तर पहिला मुद्दा एक लक्षात ठेवचा बघा आत्ता सध्याला या बॅचमध्ये एकूण तुमचे जे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत एकूण रेकॉर्डेड व्हिडिओ लक्षात ठेवला बघा एकशे पंचावन्न तुम्हाला व्हिडिओ आत्ता सध्याला जर तुम्ही आत्ता रिसेंटला लगेच ॲडमिशन जर केलं तर तुम्हाला एकशे पंचावन्न रेकॉर्डेड व्हिडिओ पाहायला मिळतील ओके सेकंड मुद्दा मग पुढचा प्रश्न असा की सर व्हिडिओचं ड्युरेशन किती आहे बघा तुम्हाला सरासरी आपण जर विचार केला तर एक व्हिडिओ तुम्हाला एका तासाचा पाहायला मिळतो बघा ठीक आहे म्हणजे इथं तुम्हाला आपण ज्याला म्हणूया भरपूर माहिती या बॅचमध्ये तुम्हाला मिळते सेकंड मुद्दा बघा या बॅचमध्ये जे विषय तुमचे मी कवर केलेले आहेत पहिला मुद्दा प्राचीन इतिहास जो सगळ्यात महत्वाचा आहे दोन नंबर आपण जर बघितला बघा मित्रांनो तो आहे तुमचा त्या ठिकाणी मध्ययुगीन इतिहास तो पण महत्वाचा आहे त्याचा पुढचा जर आपण भाग घेतला तर तो आहे बघा त्या ठिकाणी आधुनिक इतिहास आणि अजून एक लक्षात ठेवचे बघा समाजसुधारक हे पण या बॅचमध्ये मी कवर केलेलं आहे तर पहिला भाग लक्षात ठेवचे समाजसुधारक हा जो पॉईंट आहे तो तुमचा लाईव्हमध्ये होईल बघा कारण की या बॅचमध्ये अजून समाजसुधारक घेतलेले नाहीत हे मी अगोदर तुम्हाला स्पष्टपणे सांगून देतो हां बाकी तुमचे हे तीन जे विषय आहेत ते तुमचे प्रॉपर झालेले आहेत त्यानंतर भाग लक्षात ठेवलं बघा आपण जर बघितलं तर भारताचा भूगोल पण तुम्हाला या बॅचमध्ये पाहायला मिळेल भारताचा भूगोल ठीक आहे सेकंद जर आपण बघितलं बघा महाराष्ट्राचं पण भूगोल आहे तिसरा भाग लक्षात ठेवला आपण जर बघितलं जगाचं पण त्या ठिकाणी भूगोल आहे आणि अजून एक भाग लक्षात ठेवलं बघा पृथ्वीचा पण भूगोल तुम्हाला या बॅच मध्ये भेटणार आहे परंतु आता सध्याला पृथ्वीचा भूगोल तुम्हाला या बॅचमध्ये रेकॉर्डेड स्वरूपात नाही आहे तो तुम्हाला लाईव्ह फॉर्मॅटमध्ये प्लस लाईव्ह तर त्या ठिकाणी रेकॉर्डमध्ये पण येऊन जाईल पण एक गोष्ट लक्षात समाज सुधारक आणि पृथ्वीचा भूगोल आता या बॅचमध्ये नाही आहे हे तुम्हाला अगोदर सांगून देतो मी ठीक आहे त्याचं जर आपण पुढे गेलो बघा तर तुम्हाला राज्यघटना ही पण या बॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळते त्यानंतर अजून एक भाग लक्षात ठेवतो राज हे पण तुम्हाला या बॅचमध्ये पाहायला मिळेल एकंदरीत आपण जर विचार केला बघा तर सध्याला जो आपला परीक्षेची पद्धत आहे या परीक्षा पद्धतीमध्ये इतिहास भूगोल बाकी राज्यघटना पंचायतराज अर्थशास्त्र आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा करंट अफेअर हे पण तुम्हाला मॅक्झिमम विचारलं जात आहे आणि अजून म्हणजे होतोय काय की नेमकं प्राचीन इतिहास एक नहीं है, के तर आपण आतापर्यंत केलेला नाही आहे बरोबर एक नाही कारण की आतापर्यंत आपण फक्त बाकीचे इतर जे पेपर दिले त्या पेपरमध्ये हे इतिहास नव्हताच प्राचीन वगैरे पण आता तो येतो आहे ओके आणि या अनुषंगाने काय केलं बघा या बॅचमध्ये हा प्रॉपर प्राचीन हिस्ट्री असेल तुमचा मेडावल हिस्ट्री आहे मॉडर्न हिस्ट्री जो आहे तो या बॅचमध्ये मी कव्हर केलेला आहे पहिला भाग लक्षात ठेवला तुम्हाला या बॅचमध्ये इतिहास भूगोल ओके त्यानंतर बघा राज्यघटना पंचदराज त्यानंतर चालू घडामोडी हे जे विषय आहेत हे पण विषयाचे तुम्हाला लेक्चर या बॅचमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील अजून एक महत्वाचे भाग लक्षात ठेवला बघा अर्थशास्त्र एक्झाम ओरिएंटेड जे आपण एक्झाम आपण ज्या एक्झामची तयारी करतोय त्या एक्झाममध्ये जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच अर्थशास्त्र तुम्हाला या बॅचमध्ये मी इथं अवेलेबल करून देणार आहे अर्थशास्त्राचे व्हिडिओ अजून या बॅचमध्ये नाही आहे ठीक आहे ते येऊन जातील परंतु बाकी इतर तुमचे जे विषय आहेत जवळजवळ या इतर विषयाचे एकशे पंचावन्न व्हिडिओ तुम्हाला आता या बॅचमध्ये पाहायला मिळतील अजून जर आपण बघितलं बघा साधारणतः एक पंधरा ते वीस व्हिडिओ तुम्हाला या बॅच मध्ये पाहायला मिळतील म्हणजे सरासरी आपण जर बघितलं तर या बॅच मध्ये आपण जर विचार केला बघा जवळजवळ तुम्हाला एकशे पंचाहत्तर प्लस व्हिडिओ या स्पेशल जी एस बॅचच्या या रेकॉर्डेड बॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आता या बॅचची फीस नेमकी कशी आहे किंवा या बॅचमध्ये प्रवेश कसा घ्यायचा तर पहिला मुद्दा तुम्हाला काय करायचं बघा या ठिकाणी द विनर स्टडी सेंटर हे जे काही अॅप्लिकेशन आहे ते तुम्हाला काय करायचं बघा इथे इन्स्टॉल करायचं प्ले स्टोरला जाऊन त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमची माहिती इनरॉल करायची फक्त तीन माहिती तुमचं नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी बस ही तीन माहिती फक्त इनरॉल करा आणि ॲप्लिकेशनमध्ये जो तुम्ही मोबाईल नंबर इनरॉल करणार आहात तो नंबर या ठिकाणी काय करायचं बघा इथं मला द्यायचं आहे ठीक आहे आता भाग असा आहे या बॅचची जी फीस आहे बघा या बॅचची फीस त्या ठिकाणी सुरुवातीला एक हजार ही त्याची फीस आहे परंतु आता आपण काय केलंय स्पेशल रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे डायरेक्ट पन्नास टक्क्यामध्ये म्हणजे तुम्हाला या बॅचची फीस फक्त किती पे करायची आहे ही पे करायची फक्त पाचशे रुपये आता त्याच्या पुढचा अजून एक प्रश्न आहे सर मग आम्ही फीस पे करायची कुठं बघा खाली तुम्हाला एक नंबर दिसतोय बघा डिस्प्लेवरती नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर चोपन्न नव्याण्णव या नंबरवरती तुम्हाला काय करायचं बघा ही जी पाचशे रुपये फीस आहे एक तर फोन पे करा अन्यथा गुगल पे करा या दोन पेमेंट तिथं तुमचे मोड आहेत ते केल्यानंतर बघा ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झाल्यानंतर तो स्क्रीनशॉट जो आहे तो सेम याच नंबरवरती काय करा बघा इथे तुम्हाला तो व्हॉट्सअप करायचा आहे नंतर तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये इन्स्टॉल केलं जा तुम्हाला त्या ठिकाणी ॲड केलं जाईल ओके परंतु ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये असणं आवश्यक आहे झूम मिटिंग वगैरे तिथं तुमचे लेक्चर चालत नाही येतं तुम्हाला डायरेक्ट ॲप्लिकेशनमध्येच तुम्हाला लेक्चर पाहायला मिळतील चालेल मित्रांनो तर जास्त वेळ त्या ठिकाणी लावू नका कारण की पेपरचा आपण ज्याला म्हणूया ह्या त्या ठिकाणी जी वेळ आहे या वेळेमध्ये आपण काय करतो बघा डायरेक्ट तुम्हाला लाइव जे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ही बॅच त्या ठिकाणी मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे आजुन बैस बाकी अजून या बॅचमध्ये जेवढे कंटेंट अजून बाकी आहेत म्हणजे सांग बघा तुम्हाला मगाशी बोललो मी अजून या बॅचमध्ये समासुधारक बाकी आहेत त्यानंतर बघा तुमचं पृथ्वीचा भूगोल तो एक बाकी आहे आणि अजून जर आपण बघितलं बघा अर्थशास्त्र हे तुमचे एक दोन जे सब्जेक्ट आहेत ते त्या ठिकाणी अजून बाकी आहेत तर ते सब्जेक्ट तुमचे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये घेतले जातील काही काळजी करू नका तर निश्चिंत रहा आणि आगामी काळामध्ये जेवढे काही तुमच्या पदभरती असतील बघा या सर्व पदभरतीसाठी ही बॅच त्या ठिकाणी अगदी महत्त्वाची महत्त्वाची म्हणजे महत्त्वाची आहे त्यामुळे जास्त वेळ न घेता डायरेक्ट काय करा या बॅचला प्रवेश घेऊन टाका चलो थांबू आपण जय हिंद जय महाराष्ट्र शुभदिवस